मुंबईतले भाजपचे आमदार योगेश सागर डोंबिवलीमध्ये फिरत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. डोंबिवली पूर्वमधल्या शिव मार्केटमध्ये भाजप आमदार योगेश सागर फिरत असल्याचं मनसेनं म्हटलंय. यावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणाची मनसे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कोल्हापूर शहरातल्या खरी कॉर्नर इथल्या आनंदराव चौगुले या वृद्ध फोटोग्राफरनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पालिका निवडणुकीतल्या वादातून त्यानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. भाजपचे नगरसेवक आणि त्यांच्या मुलाच्या धमक्यांना घाबरून आपण आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये चौगुले यांनी म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे. आपण निवडणूक पूर्व युती तोडल्यानं उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा भंगली, त्यामुळेच ते नैराश्यपोटी दुसऱ्याच्या पिढ्यांचा उद्धार करत अर्भाच्य भाषा वापरत असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केली आहे. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि भाजपमध्ये कडाक्याचं भांडण रंगलंय, पण हे एक भांडण खरं की लुटूपुटूचं अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सभांमधून शिवसेनेवर बरसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र शिवसेनेवर काहीही बोलणं टाळलंय. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं केलेल्या कामांची उजळणी करण्यासाठी आणि नव्या योजनांच्या घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारच्या एका वर्षाच्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी वरळीच्या जांबोरी मैदानात राष्ट्रवादीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत शरद पवार, छगन भुजबळांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार वर्षपूर्ती करतंय, मात्र गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे या सरकारनं साफ दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीनं केलाय. त्याचा निषेध म्हणून गिरणी कामगारांनी मुंबईतल्या करी रोड इथे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. नवी मुंबईतील दिघा इथे झालेल्या अनधिकृत इमारती प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नवीन गवते आणि नगरसेविका दीपा गवते यांचे पती राजेश गवते यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारदार ब्रिजेश मिश्रा यांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्यातील सत्ताधारी आणि ठाणे पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांच्या दबावामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागे चौकशी लावल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी केलाय. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात दोषी असतील त्यांना शिक्षा कराच, किंबहुना संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं आव्हान त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलंय. सिंधुदुर्गातल्या आचरा इथे मच्छीमारांच्या दोन गटात राडा झालाय. पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छीमारांच्या वादाला हिंसक वळण लागलंय. पर्ससीन नेट मासेमारीमुळे माशांचा ऱ्हास होतो असं पारंपरिक मच्छीमारांचं म्हणणं आहे. यावेळी दोन्ही बाजूंकडून सोडा वॉटरच्या बॉटल्स फेकण्यात आल्या, तसंच मासेमारी करणाऱ्या पोळ्या जाळण्यात आल्या. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम इथल्या लिंकिंग रोडवरचं प्रसिद्ध मुंबई तवा हॉटेल जमीनदोस्त करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे. या हॉटेलबाबत गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात वाद सुरू होता. शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं हॉटेल मालकाची याचिका फेटाळली होती. पूर्णपणे फुटपाथवर हे हॉटेल थाटण्यात आलं होतं. 1.5 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यासाठी तब्बल 142 कोटी रुपयांची बिलं मुंबई महानगरपालिकेला देणाऱ्या कंपनीची पालिका प्रशासनानं चौकशी सुरू केली आहे. आरपीएस इन्फ्रा या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आरपीएस इन्फ्रा कंपनीनं 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं केल्याचं चौकशीत आढळून आलं आहे. भारतात व्यापार करण्याचा व्हिसा घेऊन आलेल्या अंमली पदार्थ विकणाऱ्या 9 नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. वाशी येथील जुहू गावातील इमारतीत राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांकडे अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.